सुप्रभात मंडळी, तुमचे सकाळी सकाळी पारुषी स्वागत आहे बरं का. आणि रात्री इतका पाऊस झालाय, विचारायची सोय नाही. जवळजवळ मी जागा आली ती मला तेव्हा 1.5 पाऊंड घेऊन वाढले. त्या पत्र्यावर असं भरपूर वाचायचं, टप 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 टप, मोठा मुसळधार पाऊस होता. किती वाजेपर्यंत होता काय माहितीच नाही. आपण उठलोच नाहीत म्हणलं, आता उठणं उपयोग नाही, कारण का पाऊस पाहूनच भीती वाटण्यासारखा पाऊस होता. कुठं रानं वाहून जातील आणि काय फोटाफोटी होईल ह्याची गॅरंटीच नाही. म्हणलं आता झोपून राहा, सकाळी उठल्यानंतर बघू. आता सकाळी उठल्यानंतर नाल्याकडे गेलो होतो, फुल पाणी भरून चाललंय. आणि आता सकाळचे 6-6 वाजले आहेत, म्हणजे पाऊस उघडून जवळजवळ 2 ते 3 तास तर कंपल्सरी झाले. 3 तासानंतर पण इतकं पाण्याचा प्रवाह अजूनही वाहतोय. मग ज्यावेळेस पाऊस चालू असेल त्यावेळेस तर किती असेल. त्याच्यामुळं ह्या रातच्या पावसाने फार वाट लावली शेतकऱ्याची, कारण का आता पेरणी आली 2-4 दिवसावरती आणि शेत जवळजवळ 50 ते 60% लोकांची शेत अजून पडीक असल्यासारखीच पडली आहेत. कारण का ओढजापासून जो पाऊस लागलेला आहे तेव्हापासून शेताचं अजून उडीत काढता काढताच नाकी न वाढलं. त्याच्यानंतर सोयाबीनला पण त्याने गाठलंय, कारण का ओढदाला जसा पाऊस लागला तसा सोयाबीन पण आता काढाय आलेलं पीक आहे आणि सोयाबीनची पण त्याने वाट लावली. मग पिकं काढतानाच नाकी न वाढलंय तर मग हे रानं नीट कधी काढायची. आता 2-3 दिवस जरा थोडस फटाकला होता, म्हणलं आता येणार नाही पाऊस, उघडलाय आता पेरणीला वगैरे होईल. पण त्याने लगेच आज इतका आलाय, आता मी म्हणतो 5-6 दिवस तरी कमीत कमी रानामध्ये जाता येणार नाही, इतका पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं अवघड परिस्थिती आहे. आता ओला दुष्काळ म्हणावं लागेल आपल्यासाठी, कारण का आता काय करता येणार नाही. तेवढे कांद्याची आशा आहे फक्त, तेवढाच आला तर आपलं कसलं तरी त्याचे पैसे होतील, बाकी काय नाही आपलं. मग चला, मग एवढं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता. भरपूर पाऊस झाला आहे गावाकडे, तुमच्याकडे झाला असेल तर तो पण कमीत म्हणजे सांगून कळवा. काळजी घ्या, सोयीनं राहा. धन्यवाद.